आणि जेव्हा आपण एका समूहामध्ये वावरतो ना त्या समूहाची एक मान्यता असते. शब्द समजून घेण्याचा प्रयत्न. समूह याला फक्त नाव बदललेलं असतं. जाती म्हणजे समूह, संघटना म्हणजे समूह, पंथ म्हणजे एका विचाराचा समूह, संप्रदाय एका विचाराचा, असंच यांचंच मोठं रूप. पंथ जेव्हा मोठा होतो त्याला धर्म समूह म्हणतात. समूहच आहे तो. आणि माणसाला आदिवासी काळापासून सवय समूहानं राहण्याची. त्या समूहाची नाव आहेत हे. धर्माची जी नाव आहेत ना ती समूहाची नाव आहेत. आणि समूहाच्या नावामध्ये बलात आपल्याला राहावं लागतं. ते ज्याला मानत असतील ती तुमची परंपरा आहे, तो देव आहे, ती आज्ञा आहे तुमच्यासाठी. ज्ञानोबाराय म्हणतात कर्तव्य पालन करा पण मनाला सुशिक्षित करा. दोन जीवन आहे. शरीर आहे म्हणून धर्म आहे म्हणून समूह आहे. समूहाची मर्यादा, जातीची मर्यादा शरीरापर्यंत आहे, मनापर्यंत नाहीये. आणि मग बघा कसा आहे ज्ञानेश्वरीचा प्रवास. शरीराच्या बाहेर संसार, शरीराच्या आत ज्ञानेश्वरी. इंद्रिय म्हणजे काय ज्ञानेश्वरी सांगणार, मन म्हणजे काय ज्ञानेश्वरी सांगणार, बुद्धी म्हणजे काय ज्ञानेश्वरी सांगणार. आत जोडीदार जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी. काय विशेषता आहे बघा ना, आतला जोडीदार ज्ञानेश्वरी, आतले सहयोगी संत आहे.